वसंतराव मानकुमरेला राष्ट्रवादीत घ्या, रांजणेला राष्ट्रवादीत घ्या, जो येईल तो राष्ट्रवादीत घ्या, थांबा वरडू नका तरा। पण दोन महाराज जर राष्ट्रवादीत घेतले तर मी इथं नाही एवढं निश्चित सांगतो। आज मेळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अमित कदमांच्या प्रचारार्थाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार, खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब, आमदार मकरंदजी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, व्यासपीठावर सर्व बसलेले मान्यवर, आपण इथं आवर्जून इथं बहुसंख्येनं उपस्थिती लावली त्याबद्दल तुमच्या सर्वांचं स्वागत, आभार। आणि शक्यतो इथं जमलेल्या माझ्या माता भगिनी बंधूंनो आणि भगिनीनो, आम्ही दादा तुमचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर स्वागत। बरेच दिवस त्या वाड्यावर अडकत पडला होता, तो वाडा सोडला आणि ह्या वाड्यावर तुम्ही आला नाही। पण पूर्वी तुमचा हा वाडा होता, पण या वाड्यात तुम्हाला करमत नव्हतं, तो वाडा पकडला, तरी आता तुम्ही परत इकडे आला, तुमचं जाहीर मनापासून स्वागत। दादा या तालुक्यामध्ये शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानं इतका मोठा सहकार दिला, प्रतापगड सहकारी साखर कारखाना हा प्रामुख्यानं शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानं दिलेला। तो कारखाना बंद, 6 वर्ष बंद कारखाना, मार्केट कमिटी बंद अवस्थेत, खरेदी विक्री संघ बंद अवस्थेत, कशी तरी आता जावली बँक तगती, ती भी चोरांच्या ताब्यात आहे आता। आणि तिथले चोर काय म्हणते दादा, की तुम्ही बंद संस्थेमध्ये इलेक्शन कसं लावलं? अरे चोरांनो, तुम्ही ती संस्था बंद पाडली म्हणून मी चालू करण्याकरता तिथे निवडणूक लावली, तरी हे चोर दादा म्हणतात की आम्ही बंद पाडू, आम्ही विकू, पण तुम्ही तिथे निवडणूक लावायची नाही, असा हा पायंडा या तालुक्यामध्ये चाललेला आहे। तुम्ही या तालुक्याच्या आमदारावर भरभरून प्रेम केलं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा करोडो रुपये त्यांना दिले, आणि तेच करोडो रुपये त्या पेपरच्या माध्यमातून सांगायचे की माझा पाठपुरावा मी अजितदादाकडनं हितप्रबोधन निधी आणलाय आणि हा माझा वाटा आहे, मग आम्ही काही दाढे करायचे काही इथे अजिबात। हा सगळा प्रकार दादा हा सगळा दैन्य आणि बेकार अवस्थेत चाललेला आहे, म्हणून तुम्ही आज आमच्या तालुक्यात आला, या तालुक्यातली परिस्थिती तुम्हाला सांगणं महत्वाची आहे, म्हणून आज मी खरोखर सांगतो। आता अमित दादा बोलले, मी जेव्हा विधानसभेला उभं राहिलो त्यावेळेला पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे सगळे राष्ट्रवादीचे सदस्य भाजपच्या स्टेजवर, मेहरान नगर पंचायत सुद्धा घ्या सगळे, त्या काळामध्ये सुनील माने जिल्हाध्यक्षांना म्हणलं की अध्यक्ष एक एक नोटीस त्यांना द्या, त्या नोटीसच्या माध्यमातून ही लोक घरी बसतील। काही ऐकलं नाही, कुणी काही बोललं नाही, 78,600 मतदान आम्ही घेतली आणि मी 18 ते 20 हजार मताधिक्यानं पडलो। जर ही लोक त्याच वेळेला घरी बसले असते तर आज तुम्हाला इथं पक्षाचा आमदार दिसला असता, पण आपण कुठेही त्यांना दहशत सांगत नाही, दहशत दाखवत नाही। 2.5 वर्ष झालं ते या राष्ट्रवादीचे सदस्य आहेत, पण स्टेजवर आहेत भाजपच्या वाड्यावर हजेरी, हे कसलं राजकारण म्हणायचं? म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा तुम्हाला सांगतो की या पहिल्या लोकांच्यावर ऍक्शन घ्या, पक्षातनं हकलून घ्या असं डिक्लेअर पहिलं करा त्यांना, तेव्हाच त्यांना समजेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय आहे। ह्या सगळ्या बाबी आपल्या या तालुक्यामध्ये चाललेल्या आहेत। मी शशिकांत शिंदे साहेब काम करतो,
पत्रकार उठतात कोण कुठं काय कुठं बाबांनो आम्ही कुठं नाही आम्ही एकच आहे. दोन पत्रकार येणार आम्ही दादांनी अजितदादांनी अमितदादाला ताकद दिली भानगड काय काही भानगड नाही इम्तियाज मुजावर आमची काही भानगड नाही आम्ही तिरकुट आहे एकत्र आहे हे लक्षात ठेवा. कृपया कुठं भांडण लावायचा प्रयत्न करू नका. त्यामुळं पत्रकारांना माझी विनंती आहे आमचा कुठेही वाद नाही अमितदादाशी नाही शशिकांत शिंदेजी नाही जे पक्ष श्रेष्ठी सांगल तो आदेश आम्ही मान्य करतोय. एवढं गोष्ट लक्षात घ्या. दादा तुम्ही इथं तालुक्यात आला मनापासून तुमचं स्वागत आहे. असं आज आलाय आणखी वरच्यावर असं तुम्ही येत राहा. अतिशय चांगलं वातावरण तुम्हाला लोक जास्त मानतात. आम्ही सुद्धा तुमचे मला म्हणते वाटते तुमचे चाहतेच आहोत. आम्ही तुमचे तसा मी मूळ चाहता साहेबांचा आहे. साहेबांचा आशीर्वाद मला जास्त आहे पण दादांचा सुद्धा आशीर्वाद मला लाभेल हे मी सांगतो का. तर दादा तुम्ही इथं प्रवेश केला अमित दादा तुमचं मनापासून स्वागत. आपण एकत्र काम करूया आणि हा पुढे राष्ट्रवादीचा आमदार या तालुक्यात कसावी असं आपण प्रयत्न करूया. दुसरी एक महत्वाची गोष्ट दादा सांगतो. वसंतराव मानकुंबरेला राष्ट्रवादीत घ्या रांजणेला राष्ट्रवादीत घ्या जो येईल तो राष्ट्रवादीत घ्या. थांबा वरडू नका तरा. पण दोन महाराजांना राष्ट्रवादीत घेतले तर मी इथं नाही एवढं निश्चित सांगतो.